पोलादी पुरुष आणि आयर्न लेडी यांच्या कार्यकर्तृत्वापासून स्फूर्ती घ्यावी असं आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी केलं आहे। भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि आयरन लेडी इंदिरा गांधी या दोघांचे आदर्श नव्या पिढीने अंगीकारावे अशा कणखर नेत्यांचा आदर्शच आपल्याला संकटातून वाचू शकेल अशा शब्दात काँग्रेसचे सोलापूर शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी भारताच्या माजी पंतप्रधान आयरन लेडी इंदिरा गांधी आणि पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहिली। दरम्यान सोलापूर महानगरपालिकेतील माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शहर काँग्रेसतर्फे आदरांजली वाहण्यात आली। यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। भारताचे पूर्व प्रधानमंत्री तसेच जगाने ज्यांना आयरन लेडी म्हणून संबोधले आणि जे महिलाचे प्रथम पंतप्रधान असलेले स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी अच्छा ह्या पुण्यतिथीला सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो, अभिवादन करतो। इंदिरा गांधी हे नाव घेतल्यानंतर अंगावर शहरे उभा राहतात कारण त्यांच्या कार्याचा आढावा भारत देशासाठी प्रेरणा घ्यायचं एक दिशा आहे। त्यांच्या रक्तातून भारत देशाची प्रगती कशी होईल असे आमचे माजी पंतप्रधान ज्यांनी भारताला घडवलं, भारताला पुढे आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केलं, ज्यांनी भारतासाठी आहुती दिली अशा या महान नेत्याला मी अभिवादन करतो। या कार्यक्रमानंतर काँग्रेस भवन येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शहर काँग्रेसतर्फे आदरांजली वाहण्यात आली। या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस विश्वनाथ चाकवते, अलका राठोड, मेकाले, विनोद भोसले, देवीदास गायकवाड, अरुण साठे, हेमा चिंचोळकर, अंबादास करगुळे, भीमाशंकर टेकाळे, अंबादास गुत्तीकोंडा, आप्पासाहेब बगले, अरुण शेख, नूर अहमद नालवार, शोभा भोबे, राजेश झंपले, मेघश्याम गौडा, वासंती साळुंखे, रुस्तम कंपली आदी उपस्थित होते।